कशा आहात तुम्ही सगळे? तर मग तुम्हा सर्वांचं प्रियांकाच किचन होम मध्ये मनापासून स्वागत. तर मग मी माझ्या गावी आली आहे, म्हणजे सासरी आली आहे. तर मग माझे काही व्हिडिओ सासरी असणार आहेत, तर तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे माझं गावाचं घर आहे बघा, आणि इकडे पण. थँक्यू. आज आपण बनवणार आहोत तुपातला असा मटर पनीर पुलाव आणि असा मोकळा दाणेदार झालेला पुलाव. तर मग चला त्यासाठी लागणारं साहित्य कृती बघूया. ते 2 कप मी बासमती तांदूळ घेतला आहे आणि लांब दाण्याचा बासमती तांदूळ येतो. आणि नेहमी पुलाव करताना आपण असा लांबसरच तांदूळ घ्यायचा आहे. 200 ग्रॅम मी इथे पनीर घेतले, फ्रेश पनीर, आणि असं क्यूब करून घेतले त्याचे. आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ, 1 स्पून गरम मसाला, 1 स्पून धना पावडर आणि 3 स्पून साजूक तूप घेतलंय मी ते. तुम्ही तेल यूज केलं तरी चालेल. आणि एक असा लांबसर चिरलेला कांदा घेतलाय या प्रकारे, आणि एक असा बारीक चिरलेला टमाटा, 1 बारीक चिरलेला बटाटा, आणि अदरक लसूणची पेस्ट घेतली 1 स्पून, आणि इकडे 1/2 कप वटाणे घेतलेत, हिरवे वटाणे, 1/2 कप फ्लावर घेतली आहे चिरून घेतली ती, आणि 1/2 कप कोथिंबीर आणि 3 ते 4 तमालपत्र घेतलेत, थोडे मनुके घेतलेत आणि थोडे काजूचे काप घेतलेत. आणि इथे मी खडा मसाला घेतला आहे, त्यात पांढरे आणि काळे मिरे घेतलेत बघा, आणि अशी दालचिनी घेतली 2 ते 3 तुकडे, आणि चक्रफूल घेतलं आहे, आणि अशा लाल मिरच्या घेतल्या आहेत, आणि वेलदोळा घेतला आहे, आणि बघा 3 अशा लाल मिरच्या घेतल्या आहेत मी, आणि अशा 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. तर मग आता आपलं हे सगळं काढलंय, तर आपण पुलाव बनवूया. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. 2 कप तांदूळला असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित, आणि ते धुवून असं आपल्याला सगळ्यात आधी साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याने असा भात छान असा सॉफ्ट होईल आणि मोकळा होईल असा आपला पुलाव बघा. तर मग मी असं धुवून थोडं पाणी राहू दिलं आहे आणि साईडला ठेवलं आहे. तर मग आता आपण पुलाव बनवूया एका कुकरमध्ये. आता आपल्याला 3 स्पून तूप घ्यायचं इथे, आणि तेल यूज केलं तरी चालेल. तर मग आता आपल्याला हे तूप मेल्ट करून घ्यायचंय व्यवस्थित, आणि ते मेल्ट झाल्यावर आपल्याला त्यात टाकायचंय काजू, आणि ते असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि आता आपल्याला हे सगळं फ्राय करून साईडला काढून घ्यायचंय. तर मग असे छान परतून घ्यायचे तुपामध्ये, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचंय. तर मग असा बऱ्यापैकी कलर असा चेंज होतोय बघा, छान चेंज झालाय. आता आपण काढून घेऊया बघा, असं जस्ट नॉर्मल लाईट असं गोल्डन ब्राऊन तळलंय. आता आपण त्यात मनुके तळून घेऊया, आणि त्यात आता पनीर तळून घ्यायचंय, आणि असं पनीरही असं खूप सॉफ्ट होणार नाही आपल्या पुलावमध्ये, छान असा क्रिस्पीपणा येईल त्यात, म्हणून आपण हे तळून घ्यायचं आहे. तर मग बघा यालाही आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे, आणि आपल्याला हे तळून साईडला ठेवायचं आहे बघा. या प्रकारे असं तळून काढून घेतलंय मी, आणि त्याच आपल्याला तुपात फोडणी द्यायची पुलावला. असं तळून साईडला ठेवलंय मी, आणि त्याच पुलावला आपल्याला आता फोडणी द्यायची त्याच तुपामध्ये. तर खडा मसाला घेतलाय मी ते सगळा, मिरे, दालचिनी, तेजपत्ता, लाल मिरची, असं आपल्याला सगळं परतून घ्यायचंय एक असं तुपामध्ये, आणि त्यात टाकायचा कांदा. ते परतल्याने छान असं त्या तुपात सगळा मसाल्यांचा स्वाद जाईल. आणि त्यात आता अद्रक लसूणची पेस्ट ती असं परतून घ्यायची आहे बघा, आणि आपल्याला आता फ्लावर, वटाणे आणि लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि लसूण अशा लसूणच्या पाकळ्या अशा मी कापल्या नाही आहेत, असं काप केले नाही आहेत, त्या पूर्णच टाकल्या आहेत त्या. आणि ते छान आता परतून घ्यायचं आहे, आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे बटाटा,
जो मी पाण्यातच ठेवला होता, कारण की तो कलर चेंज होतो चिरून असं, मग मी पाण्यातच असं चिरून ठेवला होता. तर मग असं परतून घ्यायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित. असं फुल गॅस करायचं आहे आपल्याला इथे, आणि त्यात आपल्याला टाकायचा आहे टमाटा. टमाटा सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. बघा किती मस्त कलर दिसतोय, लाल हिरवा पांढरा, आणि मस्त मसाल्यांचा स्वाद येतो ह्या पुलावला. आता आपण तांदूळ टाकूया, आणि तो भिजत घातलेला तांदूळ येतो. आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याने असा भात आपला असा सॉफ्ट होईल. तांदूळ छान आधीच तो भिजत घातला आहे म्हणून. आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्यात गरम मसाला धना पावडर, आणि तेही मिक्स करायचं आहे. आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कलर किती मस्त आलाय बघा. छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते. त्यात आपल्याला आता टाकायचं आहे आपण फ्राय करून ठेवलं होतं ते पनीर, काजूचे काप आणि मनुके, आणि तेही असं मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्त आता झालंय. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे यात. आणि परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला मीडियम गॅसच राहू द्यायचा आहे. तर मग आता आपण टाकूया त्यात पाणी. तर मी इथे आता 2 कप तांदूळ घेतले, तर मग मी इथे 2 ग्लास पाणी यूज करणार आहे. बघा, आणि आता आपल्याला हे आधी उकळू द्यायचं आहे आपल्याला, मगच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. तर आपल्याला असंच 4 ते 5 मिनटं आपल्याला फुल गॅसवर असं उकळू द्यायचं आहे. बघा, झाकण लावायची घाई करायची नाही आहे इथे आपल्याला, छान असं. आणि पाणी आपल्याला आधीच 2 ग्लास टाकायचं नाही आहे, काही तांदूळांना कमी पाणीही लागतं, तर 1.5 ग्लास टाकले तरी चालेल. आपल्याला इथे असा मोकळा मोकळा भात आलेला हवा. तर मग बघा, असं पुलाव छान असा आपला मोकळा होईल. इथे कमीच पाणी यूज करायचं आहे. तर मग बघा, असं छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते बाहेरच. बघा, आपल्याला असं मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे. आणि परत थोडं पाणी घालते मी, आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदा. आणि आता आपण कुकरचं झाकण लावूया. आणि आपल्याला इथे 2 शिट्टी घेऊन घ्यायच्या आहेत कुकरच्या, कारण की तो आधीच छान शिजला आहे. तर मग आता 2 शिट्ट्या घेऊन झाल्या आहेत, आणि मस्त आता मटर पनीर पुलाव झाला आहे. बघा किती छान असा भरभरीत आणि मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा किती मस्त मोकळा झाला आहे. तर आपण आता वरून टाकूया कोथिंबीर, आणि असं दाणेदार, आणि असं छान तुपाचा स्मेल येतोय, मस्त सुगंध सुटला आहे, आणि किती मस्त दिसतोय बघा. तर मग आपला रेडी आहे मटर पनीर पुलाव. असं छान मसालेदार आणि मस्त असा मटर पनीर पुलाव रेडी आहे. तर मग कशी वाटली माझी रेसिपी? थँक्यू.